हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 आठवीचा मी सांगणार आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, फ्रॅक्शनमध्ये हे काय दिलेलं आहे ते विचारलेलं आहे फ्रॅक्शनमध्ये। तर याला आपल्याला काय करायचं, नंबर लाईनमध्ये दाखवायचं। तर हे नंबर लाईनमध्ये कसं दाखवायचं त्याच्यासाठी आपण काय करू, सुरुवातीला थोडेसे प्रश्न पाहू की हे आपल्याला नंबर लाईनमध्ये कसे दाखवता येईल, ठीक आहे। तर पहिला पहा, ठीक आहे। तर आपण एखादा एक जनरल प्रश्न घेऊ, 3/6, 9/6, ठीक आहे। त्याच्यानंतर घेऊ 4/6 आणि 7/6। तर आपल्याला याला नंबर लाईनमध्ये कसं दाखवता येईल, जर आपण नंबर लाईन पाहिली आपली तर नंबर लाईन अशी राहते, ठीक आहे। तर 0 राहतं, ठीक आहे। इथे खाली काय किती आहे पहा, पहिले पहा इथे खाली आहे 6। तर आपल्याला काय करायचं, 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6 आपल्याला काय करायचं, नंबर 1 द्यायचं, ठीक आहे। इथे खाली किती आहे डिनॉमिनेटरला 6, त्याच्यामुळे आपण 6, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पॉईंटला 1 नंबर दिला। त्यानंतर अजून 1, 2, 3, 4, 5, 6 आपण काय दिलं, 2 नंबर दिलं। हे झाले आपले पॉझिटिव्ह साईडचे। आता निगेटिव्ह साईडचं जर बघितलं तसं सेम करायचं, इकडं मायनसमध्ये येतील 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आपण -1 देऊ। आणि तसंच अजून काय करता, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 काय दिलं, -2। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 3/3/6 लिहायचे। तर 3 पॉझिटिव्हमध्ये असल्यामुळे 1, 2, 3 म्हणजे 3/6 झालेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर 9/6 जर बघितलं आपण तर 0 काउंट करायचं नेहमी, ठीक आहे। तर 0 काउंट केल्यावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 9/9/6, ठीक आहे। जर आपल्याला -4/6 दाखवायचं, बघा हे मायनसमध्ये असल्यामुळं तो ह्या साईडला जाणार 1, 2, 3, 4 तर हे -4/9 येईल आपलं। सिमिलरली -7/6 -4/6 आणि हे -7/6 दाखवायचं, बघा इथपर्यंत 6 आलेलं आहे। जर तुम्ही स्मार्टली केलं तर इथपर्यंत 6 आता इथे 7 -7, पण आपण 0 घेऊ तर रिस्क घ्यायचं नाही आपल्याला। 0 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे -7/6 फार सोपं आहे। अजून एक आपण प्रश्न पाहू, मग आपण आपल्या मेन प्रॅक्टिस सेटवर जाऊत। आपण समजा आपल्याला इथे दिलेलं आहे 7/5 दिलेलं आहे, -4/5 दिलेलं आहे, ठीक आहे। 10/9/5 दिलेलं आहे आणि -7/5 दिलेलं आहे। तर आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचं आहे, ठीक आहे। ही आपली झाली नंबर लाईन। नंबर लाईन काढून घेतल्यावर आपल्याला काय करायचं, बघा इथे खाली डिनॉमिनेटरला किती आहेत, 5 आहे। तर डिनॉमिनेटरला 5 आहे तर पहिले प्रत्येक 5 पॉईंटनंतर नंबर 1 द्यायचा, 1, 2, 3, 4 सॉरी प्रत्येक 5 पॉईंट नाही, 5व्या पॉईंटला आपल्याला नंबर 1 द्यायचा आहे। 5 असेल खाली भागाकारच्या खाली डिनॉमिनेटरच्या तिथे, तर 1, 2, 3, 4 आणि हे 5 नंबर 1, ठीक आहे। तसंच अजून आपण काय करू, तर तसंच आपल्याला काय करायचं, अजून 5 काय करतं, अजून 1, 2, 3, 4, 5 आपण काय केलं, नंबर 2 दिले, ठीक आहे। थोडं पाण्यामुळे भिजले ना, काय हरकत नाही। तर 1, 2, 3, 4, 5 काय करायचं, -1। त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 आणि 5 काय झालं, -2, ठीक आहे। तर आपल्याला काय करायचं, आता 5/7 दाखवायचे, 5/7 दाखवायचे, बघा इथून दाखवायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7/5 दाखवायचे, हे 7/5 झाले, ठीक आहे। त्याच्यानंतर -4/5 1, 2, 3, 4 तर हे -4/5 झाले। त्याच्यानंतर 9/5 9 म्हणजे पॉझिटिव्हमध्ये आहे, बघा मायनसमध्ये असल्यामुळे मी इकडे घेतले, प्लसमध्ये असला तर तिकडे, हे 0 इथं पहिले लिहून घ्या, 0 कुठून सुरुवात झाली। 9/5 बघा डायरेक्ट 5
इथे पाच होतात सहा सात आठ नऊ असं पण तुम्ही डायरेक्टली करू शकता, पण तसं न करता झिरोपासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नाईन बाय फाईव्ह, त्याच्यानंतर मायनस सेवन बाय फाईव्ह, तर झिरोपासूनच मोजायचे आहेत आपल्याला, मायनसमध्ये आहे तर इकडच्या साईडला मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात हे मायनस सेवन बाय फाईव्ह, ओके हे समजलं असल्यास आपण काय करतो आता प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेटला आपण सुरुवात करणार आहोत, ठीक आहे. बघा पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे तीन भा थ्री बाय टू फाय बाय टू आणि मायनस थ्री बाय टू, तर हा प्रश्न आपण लिहून घेऊ तिथे थ्री बाय टू फाय बाय टू आणि मायनस थ्री बाय टू. आपण काय करतो एक नंबर लाईन बनवतो आपण, ठीक आहे, इथे झिरो दिला आपण वन, बघा खाली दोन असल्यामुळे वन टूलाच नंबर एक द्यायचा, नंबर दोन असला की नंबर दुसऱ्या नंबरला एक नंबर द्यायचा, एक दोनला दोन नंबर, एक दोनला तीन नंबर, तसाच ह्या साईडला एक दोनला एक नंबर मायनसचा मायनसचा, इकडं मायनस असते झिरोपासून इकडे मायनस असतं, इकडं प्लस असतं, एक दोनला मायनस दोन, एक दोनला मायनस तीन. आता थ्री बाय टू तर झिरोपासून काउंट करायचे वन टू थ्री, ए थ्री डिवायडेड बाय टू, ठीक आहे. फाय बाय टू वन टू थ्री फोर फाईव्ह फाय बाय टू, ठीक आहे. मायनस थ्री बाय टू करायचे व झिरोपासून काउंट करायचे वन टू थ्री मायनस थ्री बाय टू, ठीक आहे. असा प्रकारचा आपला हा पहिला पुस्तकातला झाला. आता त्याच्यानंतर आपण दुसरा करतो सेवन बाय फाईव्ह मायनस टू बाय फाईव्ह आणि फोर बाय फाईव्ह, तर आपण काय करू तर सेवन बाय फाईव्ह मायनस टू बाय फाईव्ह आणि फोर बाय फाईव्ह आपल्याला दाखवायचं मायनस फोर बाय फाईव्ह, तर आपण काय केलं एक नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे, नंबर लाईन ड्रॉ करून तर झिरो मग वन टू थ्री फोर फाईव्हला एक नंबर दिला, त्याच्यानंतर वन टू थ्री फोर फाईव्हला नंबर दोन दिलेला, तसंच ह्या साईडला एक दोन तीन चार पाचला नंबर एक दिलेला आहे, तसंच एक दोन हे मायनस एक आहे, तीन चार पाचला हे मायनस दोन दिलेले आहे, तर आपल्याला आता पुट करायचे आहेत नाव मायनस टू बाय फाईव्ह मायनस टू बाय फाईव्ह कुठे आहे एक दोन, मायनस टू इकडे आहे प्लस टू इकडे आहे, ठीक आहे. मायनस टू बाय फाईव्ह सांगितलं मायनस फोर बाय फाईव्ह झिरोपासून वन टू थ्री फोर मायनस फोर बाय फाईव्ह, त्याच्यानंतर अजून सेवन बाय फाईव्ह, सेवन बघा पॉझिटिव्हमध्ये आहे वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह सिक्स सेवन, तर हे सेवन बाय फाईव्ह, तर अशा पद्धतीने आपलं हे दुसरा प्रश्न पण झालेला आहे. आता आपण तिसरा प्रश्न पाहू, आपला तिसरा प्रश्न आहे मायनस फाईव्ह बाय एट आणि इलेवन बाय एट, तर मायनस फाईव्ह बाय एट आणि इलेवन बाय एट, ठीक आहे. तर आपण एक नंबर लाईन ड्रॉ करू पहिले, तर ही नंबर लाईन अशी ड्रॉ करायची आपल्याला, ठीक आहे. आणि प्रत्येक आठव्याला एक नंबर द्यायचा, ठीक आहे. इथं झिरो द्या झिरो विसरू नका सुरुवातीला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, इथे नंबर एक द्या अजून वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एटला नंबर दोन, तसंच ह्या साईडला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एटला एक नंबर, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एटला दोन. आता आपल्याला काय करायचं इकडे मायनसमध्ये आहे सॉरी, ठीक आहे. तर मायनस फाईव्ह बाय एट वन टू थ्री फोर फाईव्ह मायनस फाईव्ह बाय एट आणि इलेवन बाय एट, म्हणजे इलेवन म्हणजे या पॉझिटिव्ह साईडला झिरोपासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा, हे अकरा भागिले आठ, ठीक आहे. आता हे झालेला आपला तिसरा नंबरचा प्रश्न. आता आपण चौथा नंबरचा जो लास्ट आहे तो करू, त्याच्यामध्ये काय सांगितलं थर्टीन बाय एट मायनस सेवन्टीन बाय टेन, थर्टीन बाय टेन आणि मायनस सेवन्टीन बाय टेन, तर आपण पहिले लिहून घेऊ, ओके. हा चौथ्या नंबरचा आहे, तर आपण पहिले नंबर लाईन ड्रॉ करू,
समजा झिरो वन टू थ्री फोर बघा आता हे दहा आहे तर खाली तर आपण थोडं जवळजवळच घेऊ तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहाला वन नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेनला टू त्यानंतर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेनला नंबर मायनस वन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेनला मायनस टू ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं थर्टीन बाय टेन थर्टीन बाय टेन हे आपला पॉझिटिव्ह नंबर तर थर्टीन बाय टेन काय करायचं झिरोपासून वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन बघा तुम्हाला रिस्क नो रिस्क इथपर्यंत दहा होता दहाच्या नंतर अकरा बारा तेरा तुम्ही डायरेक्टली करू शकता पण झिरोपासून तुम्ही तेरा तेरा थर्टीन मोजा ॲटोमॅटिकली झिरोपासून सतरा मोजा इथून डायरेक्ट तुम्ही हे दहा झाले ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाला एक थोडंसं एक डार्क करा तुम्ही ही दहा झाली मग अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा इथं डायरेक्ट करू शकता किंवा तुम्हाला रिस्क घ्यायचा नसेल तर झिरो झिरोपासूनच काउंट करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन तिथे चाललेलं आहे ठीक आहे ओके. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न सॉल्व केलेला आहे ठीक आहे. आता आपल्याला हे दुसरा प्रश्न सांगितला ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन द विच नंबर इज इंडिकेटेड बाय बी. आता बी पाहिला तर पॉईंट इथे येतो ठीक आहे. आता पहिले पहा की किती आहे ठीक आहे किती आहे म्हणजे आपण किती नंतर पॉईंट दिलेला आहे ठीक आहे. बघा चार नंतर एक दोन तीन चारला आपण काय दिलेलं आहे नंबर एक दिला म्हणजे खाली चार असणार आहे शंभर टक्के फॉर शुअर. आपले का खाली किती असणार फोर असणार इथे डिनॉमिनेटरला फोर असणार. आता हे बी किती नंबर लागला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा नंबरला ठीक आहे. याचा हे उत्तर काय आलं दहा बाय चार तर खाली कारण खाली किती नंबरला एक दोन तीन चारला नंबर एक आलेला आहे आणि बी जर बघितला दहा इथे दहाव्या नंबरला आलेला दहा याला तुम्ही असं पण लिहू शकता कारण हे दहा बाय पाच म्हणजे दहा बाय चार आहे म्हणजे आपण याला काय करू शकतो दोघांना पण आपल्याला दोन दोननं भाग जाऊ शकतो तर याचं उत्तर असं पण होऊ शकतो याला पण दोननं भाग जाते याला पण दोननं भाग जाते तर हे उत्तर पाच येते याला दोननं भाग दिलं तर याला भाग दिलं तर दोननं दोन येते तर याचं उत्तर हे पण असू शकते आणि हे पण दिलं तर करेक्टच आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा हा पहिल्या नंबरचा झाला नंबर दोन विच पॉईंट इंडिकेट द नंबर वन थ्री बाय फोर. आता त्याने आपल्याला वन थ्री बाय फोर हा नंबर दिलेला आहे पण आपल्याला असा नंबरमध्ये केलेला आहे का पण नाही पण तुम्ही एक थोडासा हे लावलं एक नंतर तीन नंबर बघा एक नंतर बघा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे हा वरचा निगेटिव्ह होता ठीक आहे. हा निगेटिव्ह नंबर आहे हा निगेटिव्ह वर हा काय नंबर पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह म्हणजे ह्या साईडला दिला तर एक नंतर तीन बघायचे एक नंतर वन टू थ्री तर हे काय आलेलं आहे सी पॉईंट आलेला तर कोणता पॉईंट दाखवतो विच पॉईंट इंडिकेट द पॉईंट सी इंडिकेट्स द नंबर वन थ्री बाय फोर किंवा तुम्ही याला याला जर कन्फ्युजन वाटत असाल वन थ्री बाय फोर याला प्रॉपर नंबरमध्ये कन्वर्ट करा. सर प्रॉपर नंबरमध्ये कसं कन्वर्ट करतात या चारने एकला गुणा चार एक चार प्लस हे तीन करायचे भागिले खालचे चारला चार म्हणजे चारनं एकला गुणायचं चार आले चारमध्ये तीन मिळवले सात भागिले चार तर आता आपल्याला बघायचे सात बघायचे झिरो पॉईंट एक दोन तीन चार पाच सहा सात सातला आपला सी आलेला आहे ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टचा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे आपल्याला शेवटचा प्रश्न काय होता स्टेट वेदर द स्टेटमेंट डी डिनोट्स द नंबर फाय बाय टू. बघा हे फाय बाय टू सांगितलेलं आहे पण आपण जर पाहिलं तर इथे काय आहे इथे चार आहे खाली डिनॉमिनेटरला आपल्याला किती पाहिजे चार पाहिजे तर डिनॉमिनेटर आपल्याला चार करण्यासाठी ह्या डिनॉमिनेटरला दोनला आपल्याला कशानं गुणावं लागेल दोननं जर आपण खालच्या डिनॉमिनेटरला दोननं गुणलं तर वरच्यानं पण आपल्याला दोननंच गुणावं लागेल तर मग हे काय झालं दहा बाय चार झालं ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा अजून एक वेळेस पहा प्रश्न समजून घ्या आपल्याला प्रश्न दिलेला आहे
पांच भागिले दोन पण आपल्या डिनॉमिनेटरला किती पाहिजे एक दोन तीन चार तर आपल्याला काय करायचं डिनॉमिनेटरला आपल्याला चार करायचं डिनॉमिनेटरला याला किती न गुणल्यावर चार येईल याला दोन न गुणल्या ना तर दोन न गुणायचं जर याला दोन न गुणलं तर वरच्याला पण दोनच गुणायचं म्हणजे किती झाले दहा आणि हे झाले चार आता टेन बाय फोर बघायचे बघा पॉझिटिव्ह नंबर आहे तर पॉझिटिव्ह दहा बघायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर कोणता पॉईंट डी दर्शवतो डी आणि त्यांनी म्हणलं पॉईंट डी डिनोट्स तर हे काय आहे सेंटेन्स ट्रू तर लिहायचं ट्रू उत्तर लिहायचं ट्रू फक्त एवढंच लिहायचं ट्रू काय किंवा फॉल्स आहे तर उत्तर ट्रू पॉईंट डी डिनोट्स द नंबर इज ट्रू ठीक आहे असं लिहून आपलं हे आपला प्रॅक्टिस सेट एक पॉईंट एक आपण संपवलेला आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला ओके थँक्यू.